ये थे दीपक महाले साहब, इन्होंने तो मराठी पण बोलाव तो नहीं बोलाव हा विचार करून नहीं नहीं बोला पण म्हटलं कधीतरी कुठेतरी सुरुवात करावी लागेल। सर्वप्रथम आदरणीय सरांना वाढदिवस सकाळ हार्दिक शुभेच्छा। सरांसाठी मागेत लिहिलेल्या दोन ओळी बोलून सुरू करते। सर म्हणजे सृजनाचे सृजनाशी सख्य ऐसे जुळले, गुणात जणू दूर झाले। सर संक्रांतीचे दिन लिहिलेल्या या ओळी सृजनाचे सृजनाशी सख्य ऐसे जुळले, तिळात जणू गुळ विरघळले। पण ह्या सर्जनाची प्रेरणा आणि सृजनाची प्रतिभा एकच आहे। वा 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 क्या क्या। आणि या दोघांसाठीची एकच लाईन, सर्जनाची प्रेरणा सृजनाची प्रतिभा एकच ही असे, विनयतेने जगाला जिंकार कसे, हे उभय त्यांच्या खाली दिसे। एकच सरांचीच गझल जिचा मी भावानुवाद केलेला आहे मराठीमध्ये, ती सादर करते। सरांच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मंजर बदलन जाए या पुस्तकातील एक वेदनेवरची गजल आहे, तिचा मी मराठीत भावानुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, सादर करते। वेदनेचा आभास कुठे आहे, वेदनेचा आभास कुठे आहे, मजला आप्त कुणी कुठे आहे। जरी हितचिंतक दुनियेचे आम्ही, जरी हितचिंतक दुनियेचे आम्ही, तरी दुनियेला विश्वास कुठे आहे। भागवी जो तहान विश्वाची, भागवी जो तहान विश्वाची, ओठांवरी अशी तहान कुठे आहे। नसे आस आता मरणाची ही, नसे आता आस मरणाची ही, जीवनाची आर्त कुठे आहे। मला ओढ तुझी किती, मला ओढ किती तुझी, तुला जाण कुठे आहे। माणसाला भेटवी मानवाशी, माणसाला भेटवी मानवाशी, असा इतिहास कुठे आहे। दुभंगलो एकमेकांपासूनही, दुभंगलो एकमेकांपासूनही, कुणी सोबती कुठे आहे, इथे कुणी सोबती कुठे आहे। धन्यवाद मॅडम। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद।